जर तुम्ही देवीसोबत जोडलेले असाल त्यानंतर तुमच्यासाठी ऊर्जा नकारात्मक होणं शक्यच नाही. ध्यान करणाऱ्या व्यक्तीवर अशा गोष्टींचा कोणताही प्रभाव होऊ शकत नाही. तुम्ही मानसिक भावनिक दृष्ट्या जितके जास्त विचलित असाल इतके जास्त तुम्ही या गोष्टींनी बाधित होऊ शकता. असे काही लोक आहेत जे ऊर्जेचा वापर करतात दुसऱ्यांना इजा पोहोचवण्यासाठी. लोक मृत्यू देखील घडवून आणू शकतात हे करून. भारताच्या काही भागात हे खूप प्रचलित आहे. चार वेदांपैकी एक वेद अथर्ववेद ह्यासाठी समर्पित आहे की कसा ऊर्जेचा वापर करता येईल तुमच्या फायद्यासाठी आणि दुसऱ्याच्या नुकसानासाठी. ह्या ऊर्जा किंवा या पद्धती जरुरी नाही आहे की तुमच्या दिशेने ते पाठवलेल्या असाव्यात. आता सध्या जर कोणी माझ्यावर नकारात्मक गोष्ट करत असेल, जर मी त्याच्यासाठी ग्रहणशील नसेल, तुम्ही इथे बसलाय तुम्हाला ते होऊ शकतं हे अगदी शक्य आहे. हे असं आहे, कोणी रस्त्यावर एकमेकांवर गोळ्या झाडतंय, तुम्ही फक्त रस्त्याने चालताय आणि तुम्हाला गोळी लागू शकते. तर काही साधना, जर तुम्ही काही योगिक सराव किंवा काही मंत्रोच्चार तुमच्या दैनंदिन जीवनात आणू शकलात अगदी सहजपणे या गोष्टीवर मात केली जाऊ शकते. रुद्राक्षाचं बी हे झाड मुख्यतः ठराविक उंचीवर वाढतं. अंदाजे 6,500 ते 12,000 फूट उंचीवर हिमालयाच्या प्रदेशात रुद्राक्ष उगवतं आणि त्याची कंपनं अगदी खास प्रकारची असतात. तर जी व्यक्ती सतत प्रवास करते ती रुद्राक्ष घालते, ज्याने तिच्या स्वतःकडे ऊर्जेचा एक कोश असतो, जेणेकरून बाहेरच्या ऊर्जा त्याला प्रभावित करत नाहीत. त्याच्याकडे आपण त्याला कवच म्हणतो. कवच माहितीये तुम्हाला? तो एक प्रकारचा कोश असतो. तो तुमच्याच ऊर्जेचा एक कोश असतो. तुम्ही जिथे कुठे जाता तुमचं स्वतःचं बेडरूम सोबत नेता. ते सोबत जाईल जिथे कुठे तुम्ही जाल. जे लोक कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थितींमध्ये असतात त्यांच्यासाठी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे पंचमुखी रुद्राक्ष. ज्यांना याबद्दलची माहिती आहे त्यांनी तुम्हाला ते दिलेलं बरं राहील. असंच कुठल्या तरी दुकानातून विकत घेणं आणि घालणं हे चांगलं नाही. साधारणपणे तुम्ही जे रुद्राक्ष बघता ते नेहमी अशा काही कुटुंबांकडून आणली जातात जी हजारो वर्षांपासून रुद्राक्षांचा व्यवहार करतात. ते त्याला एक पवित्र कर्तव्य मानतात. तो त्यांच्यासाठी फक्त व्यवसाय नाही आहे. आणि एक बी असतं ज्याला म्हणतात भद्राक्ष, जे भारताच्या उत्तर मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणात वाढतं, जे विषारी असतं, जे अगदी ह्यासारखं दिसतं आणि खास करून पाश्चिमात्य पर्यटकांसाठी आता आपण अगदी छान प्लास्टिक रुद्राक्ष बनवतोय. जे सुंदर दिसतं याहूनही चांगलं, पण ते प्लास्टिकचं रुद्राक्ष आहे. ठीक आहे. तर नेहमी एखाद्या ओळखीच्या ठिकाणाहून ते घेतलेलं बरं, नाहीतर सर्व प्रकारच्या गोष्टी येतील. मी बघतोय आजकाल खूप काही हे शब्दांच्या अभावी मी म्हणतोय, आजकालची मॉडर्न लोक ते सगळे धातूच्या अंगठ्या घालतात त्यांच्या अंगठ्यामध्ये. बघा, जर तुम्ही धातूची अंगठी घातली तुमच्या अंगठ्यावर, तुम्ही आपोआपच काही नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे खेचाल. त्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही पछाडले जाल, पण काही कारण नसताना तुम्ही घसराल आणि पडाल. सर्व प्रकारच्या गोष्टी घडतील, सर्व काही चुकीचं घडेल. साध्या साध्या गोष्टींमध्ये मला माहीत नाही तुम्ही अशा लोकांना भेटलात की नाही, किंवा तुम्ही त्यातले होता कधीतरी. जेव्हा चुकीच्या गोष्टी घडतात ते जणू एका श्रृंखलेप्रमाणे घडतात. एक मालिकाच असते, घसरगुंडीची मालिका. एक किंवा दोन नाही, ते सलग होतच राहतं. सगळं आणि सगळं काही चुकीचं घडतं, लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत. याचं साधं कारण म्हणजे त्यांनी ठराविक प्रकारची ऊर्जा आकर्षित केली असेल जी अनुकूल नाही आहे जगात काही करण्यासाठी, पण जी काही आणखीन करण्यासाठी अनुकूल असेल. फक्त असे लोक ज्यांना तांत्रिक गोष्टी करायच्या असतात तेच अंगठी घालतात अंगठ्यामध्ये.
पण आजकाल अज्ञानापोटी किंवा फॅशन म्हणून जर तुम्ही अंगठी अंगठ्यामध्ये घातली तर तुम्ही याला आमंत्रण देताय. असे शेकडो लोक आहेत ज्यांना वाटतं की ते पछाडलेले आहेत आणि असं सगळं, आणि त्यांना आम्ही फक्त सांगतो तुम्ही ध्यानलिंगाच्या जवळ बसा. कारण ध्यानलिंगाचे असे तांत्रिक पैलू आहेत जे सगळं काही नाहीसं करतं. ते पूर्णपणे मुक्त होऊन बाहेर जातात, कारण या तांत्रिक गोष्टी सगळ्या हाताळल्या जातात ध्यानलिंगाच्या सान्निध्यात. एखादी पौर्णिमा किंवा अमावस्येला जेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे ग्रहणशील असता, फक्त एक दिवस बसा आणि जा. जर तुम्ही देवीशी जोडलेले असाल, एकतर यंत्राच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही पद्धतीनं, यंत्र तुमच्या हातात असेल किंवा तुमच्या हृदयात, ते तुमच्यावर आहे. एकदा का तुम्ही त्या ऊर्जेने व्यापले असाल, ज्याला आपण देवी किंवा भैरवी म्हणतो, त्यानंतर ऊर्जा तुमच्यासाठी नकारात्मक होणे शक्यच नाही. म्हणून जर तुम्ही खात्री केलीत की तुम्ही योग्य प्रकारचं अन्न खाताय, तुम्ही तुमचं शरीर नीट ठेवताय, तुमची गडबडून जाण्याची शक्यता कोणत्याही दुसऱ्या ऊर्जेमुळे किंवा इतर कशामुळे हे जीवनातून पूर्णपणे नाहीसं होईल, त्याची देवी काळजी घेईल. जर तुम्ही खरोखरच ध्यानमय असाल तर तांत्रिक गोष्टींचा विचार तुम्ही करूच नका. अशा गोष्टींचा काहीच प्रभाव पडणार नाही खरोखरच ध्यानमय झालेल्या व्यक्तीवर. जर तुमच्यात थोडी जरी शांती असेल, कमीत कमी काही क्षणाची तरी निश्चलता असेल दिवसातून, तर तुम्ही तांत्रिक गोष्टींची काळजी करू नका. अशा गोष्टी अशा माणसावर परिणाम करू शकत नाही ज्याने आतली निश्चलता जाणली असेल. कोणी म्हणलंय, माणूस आजारी असतो फक्त त्याला निश्चल कसं राहावं हे माहीत नसल्यानं. हे अगदी बरोबर आहे, अगदी योग्य आहे. सगळ्या प्रकारच्या व्याधी झाल्या आहेत कारण त्यांना निश्चल कसं असावं माहीत नाही. खास करून ज्यांचा तुमच्या मनावर परिणाम होतो, खास करून जे इतर प्रभावांमुळे घडतात, या गोष्टी शक्य आहेत कारण काहीच निश्चलता नाही आहे. तर सध्या ध्यानाच्या प्रक्रियेनं तुम्ही तुमच्या जीवनात ती निश्चलता आणतात. तुम्ही निश्चल राहाल तर आजारी नाही पडणार. सर्वात महत्वाचं, स्वतःला जितके जास्त तुम्ही मानसिक आणि भावनिक दृष्ट्या विचलित आणि डळमळीत असाल, तितके जास्त तुम्ही ह्या शक्तींनी प्रभावित व्हाल. जर तुम्ही एकाग्रतेच्या आणि स्थिरतेच्या विशिष्ट पातळीवर असाल तर तुम्ही बघाल ह्या गोष्टी ते कदाचित रस्त्यावरच्या लहानच्या खड्ड्यासारखे असतील, मोठा अपघात होणार नाही. पण जर मनामध्ये आणि भावनेमध्ये ठराविक प्रकारची अस्थिरता असेल तर अपघात होऊ शकतो.